खद्दर साहेबांना पाठवून विषय दिसे कोण आहे खद्दर साहेबांना खद्दर साहेब कोण आहे येतो काय ना आमचे मोठे हे थोडी एक रुपये द्या कोणचं माहित नाही जी दुसरे जी घेतली नाही का यावर्षी कष्ट करायची ते त्याच्यापासून हो हो पुढे का 8000 रुपये आपल्याला परवडत नाही कापूस त्याच्या नावाने सोपा नाही मिळाला विजी भाऊ सोपा एवढाच कापूस आहे का काय नमस्कार मी विजय कवडे अल्लीपूर शेतकरी यावर्षी कापसाची अतिवृष्टीमुळे कापसाचं उत्पन्न घटलं आहे डबल लागवड करण्यात आली आहे आणि पूर परिस्थितीतसुद्धा शेती वाहून गेली माझ्याकडे 10 एकर शेती आहे त्यामुळे 4-5 एकरात शेती कापूस असल्यामुळे कापूस झाला जवळपास 10-12 क्विंटल अशा परिस्थितीत कापसाचा भाव 8000 रुपये आहे तरी कापसाचा 8000 रुपये भाव असल्याचा आपला खर्चसुद्धा निघत नाही तरी कापसाचा भाव 12-13000 रुपये करण्यात यावा ही विनंती आणि मग तुम्ही घरी काढून ठेवला भरून कापूस कापसाचे भाव नसल्यामुळे कापूस घरी आहेस कापसाचे भाव वाढले तर आम्ही कापूस विकू याच्या पहिले काही विकला काहीच कापूस नाही विकला कापूस नाही झाला कुठून विकणार आम्ही शासनाला कोणती मागणी 12-13000 रुपये कापसाचे भाव देण्यात यावा मी नितीन चंदनखेडे अल्लीपूर ग्रामपंचायत सरपंच आपला देश हा कृषीप्रधान असून यावर्षी कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी आर्थिक स्थिती बिघडत आहे कारण की यावेळेस पाहिजे तसं उत्पन्न झालेलं नाही कारण की यावर्षी खूप वर्षानंतर पाऊसकाळ खूप जास्त पडला पूर आले लोकांच्या शेती पाण्यामध्ये कितीतरी दिवस दबून राहिल्या त्यामुळे लोकांना आर्थिकदृष्ट्या खूप अडचण होत आहे म्हणून माझी शासनाला सरपंचा नात्याने विनंती आहे की कापसाला 11-12000 रुपये भाव व्हायला पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तरी मिळेल धन्यवाद